अरे विजय, असं का तोंड पाडून बसलाय? बाबांना भेटायला गेलतो, म्हटलं घरी चला. पण ते ऐकतात कुठले? तेच उलटे मला म्हटले, अरे पोरा, तुझी बायको घर सोड म्हटलं म्हणून मी नाही रे घर सोडलं. तुझी पोरं आता मोठी व्हायला लागल्यात. तुझी बायको जशी माझ्याशी वागते ना, तशी पोरं तुझ्याशी वागली तर म्हणून मी घर सोडलं. अरे पण तूच वहिनील समजून सांगायचं ना. सांगितलं देवीला, समजून सांगितलं. बाप असतो आपण खाल्लेलं लहानपणीचा पहिला घास, आपलं जमिनीवर पडलेलं पहिलं पाऊल, आपण बोललो तो पहिला बोबडा शब्द, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक पहिला क्षण ते जगत होते. आणि आपण शेवटची क्षण त्यांची सोडत नाही. त्याच्या बोटाला पकडून आपण चालायला शिकलो, तोच हात पकडून आपण त्यांना घराबाहेर कसं काढू शकतो? ज्यांच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही ना, त्यांना जाऊन विचार बापाची किंमत काय असते ती. अरे एवढं कळतंय ना, वहिनीला दिके हाकलून आणि बाबांना घरी आण. तिला पण समजू दे, तिचा बाप पण कोणाचा तरी सासरा आहे.